महानगरपालिकेकडून मूळ गावठाणातील मालमत्तांवर लादण्यात आलेल्या बेकायदेशीर आणि अन्यायकारक प्रॉपर्टी टॅक्स आणि त्याच्या वसुलीच्या विरोधात ग्रामस्थांनी महानगरपालिका मुख्यालयावर महामोर्चा काढला होता. यावेळी महामोर्चाच्या शिष्टमंडळाला मालमत्ता कर बाबत फेरविचार करून उचित कार्यालयीन कार्यवाही होईल असे आश्वासित केले. साहेब, मागणी आमची अशी होती की पहिल्या 5 वर्षाचा मालमत्ता कर हा माफ करावा आणि 6व्या वर्षापासूनचा जो मालमत्ता कर आहे तो ग्रामपंचायत करनुसार आकारण्यात यावा असं आमची पहिली, ह्या दोन आमच्या मागण्या होत्या. या मागण्याचं पाठीमागचं कारण असं होतं की नवी मुंबई महानगरपालिका आणि ठाणे महानगरपालिका या दोन्ही महानगरपालिकेमध्ये आपल्याकडे पुराव्यांविषयी आहे. दोन्ही महानगरपालिकेमध्ये जी गावं आहेत त्यांचा आजही मालमत्ता कर हा ग्रामपंचायत करनुसार आकारला जातो. त्या मालमत्ता ज्या महानगरपालिका आहेत त्या अ ब क ह्या प्रवर्गातल्या आहेत आणि ही जी महानगरपालिका ही देवर प्रवर्गातली आहे. असे असताना तिथे म्हणजे कुठे नवी मुंबई महानगरपालिकेच्या करावे या गावामध्ये 183 रुपये घरपट्टी येतोय. ठाण्यामधील दिवे गावामध्ये 451 रुपये मालमत्ता कर येतो आणि पनवेल महानगरपालिकेमधील टेंबोडे गावामध्ये 71,000-70,000 अशा येत असतील. तर मग ह्याच्यामध्ये कुठेतरी ज्या 30-35 वर्षापूर्वीच्या महानगरपालिका आहेत त्याच्यामध्ये मालमत्ता कर कमी आहे आणि पनवेल महानगरपालिकेमध्ये मालमत्ता कर हा भरमसाठ घेतला जातो आणि तो आम्ही वेगळी मागणी करत नाही. तोच मालमत्ता कराचा जर तिकडे जसं चालेल ग्रामीण भागामध्ये ग्रामीण भागाच्या ज्या ग्रामपंचायत त्यांचा आकार तशीच पद्धत इथे अवलंबावी यासाठी आम्ही पहिल्या 5 वर्षाचा मालमत्ता कर कमी करावा यासाठी आम्ही तो मोर्चा काढलेला होता आणि त्याला आम्हाला एक चांगल्या प्रमाणे आलेले. त्याच्यामध्येही सांगेन मी की 5 वर्षाचा मालमत्ता कर का कमी करावा. आम्ही सर्व प्रकटग्रस्त आहोत साहेब. दरडो उत्पन्न आमचं कुठेही वाढलेलं नाही आणि आमच्या जमिनी ज्या आहेत त्या आम्ही देशाच्या सेवेसाठी दिलेल्या आहेत. आम्ही जमीन दिल्यानंतर हे सर्व शहर वसलेले आहेत. मग असं आम्ही त्याग केल्यानंतर त्याचा त्यागाचा आम्हाला कुठेतरी फायदा लावायचे ह्यासाठी आम्ही 5 वर्षाचा मालमत्ता कर माफ करून मागतोय आणि 6व्या वर्षाचा मालमत्ता करा ग्रामपंचायत करानुसार आकारण्यात यावा एवढी आमची विनंती आहे. आमची भेट गणेश शेट्टी उपायुक्त यांच्यासोबत झाली आणि त्यांनी सांगितलेलं आहे वाचूनच दाखवतो मला मी हा की आपल्या मागण्याबाबत प्रशासन सकारात्मक फेरपडताळणी करेल व ग्रामपंचायत काळातील कर आकारणी विद्यमान आकारणी झालेल्या कराची सुद्धा तपासणी करण्यात येईल. तसेच गावातील निवासी मालमत्तांवर निश्चित किती कर आकारण्यात येईल याची ते 1 महिन्याच्या आत आम्हाला निर्णय देण्यास तयार आहेत असं आम्हाला पत्र दिलेलं आहे. म्हणजे 1 महिन्यामध्ये हे ते प्रश्न सॉल्व्ह करायला एक मुदत घेतात ते त्यासाठी त्या दिलेले आहे त्यांना आम्ही त्या पद्धतीने सांगितलेलं आहे की जो आत्ताचा जो मोर्चा आहे त्या मोर्चाला आधार घेऊन आपण ह्या कारवाया स्थगित कराव्या अशा आपण त्यांना सांगितलेलं आहे. साहेब, रस्त्याची लढाई आत्ता जे झालं नाही ना त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने मोठी होणार हे आत्ता त्यावेळी सांगितलं होतं. आत्ता त्याने आम्हाला होकारात्मक देतो म्हणून आम्ही शांततेने आलोय. अन्यथा जी तुम्ही जे अपेक्षित करतात त्याच्यापेक्षा जास्त पद्धतीने आम्ही इथं लोक उतरवणार हे अटल सत्य आहे. त्यांना आव्हान का आज तेच लोक उतरल्यात आव्हान करण्यास आव्हान तेच लोक करतात. आज सर्व गावात आमच्या इथे तुम्ही जर बघाल तर थोड्या दिवसापूर्वी बऱ्याचशा ठिकाणच्या गावाच्या शूटिंग काढलं होतं आम्ही आणि प्रत्येक गावामध्ये महिला मंडळ महिला स्मशाल मार्ग सर्व ह्या पद्धतीने 30 लोक जास्त प्रयत्न करतात. त्यांच्या मुलं आम्हाला ताकद आहे आमच्या मुलं नाही त्यांच्या मुलं आम्हाला ताकद आहे आणि त्या लोकांनी मनावर घेतलं आम्ही सगळे मनावर घेतलं म्हणून आजपर्यंत इथं आपण हा पॉझिटिव्हली काहीतरी घेऊन चाललोय साहेब. म्हणजे आव्हान करण्यापेक्षा ते स्वतः सर्वजण करतात आम्ही फक्त साहेब नामपात्र आहोत. ऍक्च्युली सर्व पक्षांना आपण विचारून हा मालमत्ता कर जो आंदोलन काढलेला आहे तो काढलेला आणि आता सर्व पक्षाचे नेते पण आलेले आहेत आणि काही निघालेले आहेत त्यामुळे सर्व पक्षीय आणि पनवेल तालुका प्रकल्प समितीला सर्व पक्षांनी सपोर्ट केलेला आहे पाठिंबा दिलेला आहे. सकाळी ते मनसेवाल्यांचा पण मला पत्रक दिलं आपल्या आपवाल्यांनी दिलेलं आहे. सर्व पक्षीय आहे सर्वजण सकारात्मक भूमिकेत आहेत आतापर्यंत सर्व सकारात्मक भूमिकेत. आता तुम्हाला तिथेही दिसेल का सर्व नेते तिथे आलेले असतील सर्व पक्षाच्या मला स्थानिक आमदारांचं काम स्थानिक आमदार तेही त्यांचंही तसं त्यांनीही सपोर्ट केलेला आहे समर्थन दिलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अथर्व सोबत सुदीप घोलप यांचा रिपोर्ट पालिका प्रशासन पनवेल.